नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान हो अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान हो स्थितीसंदर्भामध्ये संक्षिप्त आणि थोडक्यात हो अंदाज सांगणार आहे दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढू लागलं असून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकोला म्हणजेच अंदमान बेटांच्या दरम्यान आता पुढील सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाचं क्षेत्र अधूनमधून तयार होण्याची शक्यता राहील भारतीय हवामान हो खात्याच्या वेबसाईटवर आपण जर लक्ष टाकलं तर या वेबसाईटनुसार कोणतीही सायक्लोनिक सिस्टम सध्या कार्यरत नाही जे काही डिप्रेशन होतं ते पुढे निघून गेलं आहे आणि नवीन कुठलंही वातावरण सध्या तयार झालेलं नाही त्यामुळे दोन तीन दिवस तरी पावसाचं वातावरण कमी राहील अशी शक्यता आहे सध्या दक्षिण भारतामध्ये पाऊस तयार होत असून तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू केरळ या सर्वच राज्यांमध्ये पावसाचे प्रश्न निर्माण होते आहे आणि त्याच्याबरोबरीनेच सांगली जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये धाराशिव लातूर संभाजीनगर जालना परभणी नांदेड या सर्वच विभागात गडचिरोली पावसाचं वातावरण हलक्या हलक्या स्वरूपात ढगाळ परिस्थिती निर्माण होते म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये विरळ स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये परतीच्या पावसाविषयी सविस्तर माहिती आपण देणार आहोत आणि त्यामुळे सर्वांनी तो व्हिडिओ आवर्जून पहा सध्याच्या अंदाजानुसार जी एफ एस मॉडेलनुसार विदर्भात थोडी पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सव्वीस तारखेला आहे कोकण किनारपट्टीला आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहील दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक केरळ या राज्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होत असून त्याचा थोडा प्रभाव महाराष्ट्रावरही पडण्याची शक्यता आहे विदर्भात पावसाची परिस्थिती सत्तावीस तारखेलाही राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भात पावसाची परिस्थिती खास करून पूर्व विदर्भात राहील एकोणतीस तारखेलाही पूर्व विदर्भात पावसाची परिस्थिती राहील समोरील मॉडेलनुसार आपण बघू शकता की कोकण किनारपट्टीला बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे आता आपण पुढील पाच दिवसामध्ये काय पावसाची परिस्थिती राहील म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेपर्यंतचं आपण वातावरण पाहतो आहोत वाऱ्यांचा वेग हा महाराष्ट्रात थोडा कमी असणार आहे परंतु पावसाची परिस्थिती देखील कमी असणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही कुठेही कमी दाबाची देखील शक्यता सध्या नाही मात्र अठ्ठावीस तारखेला विदर्भामध्ये थोडं पावसाचं वातावरण तयार होईल अशी शक्यता या ठिकाणी काही मॉडेल दाखवत आहेत आपण अठ्ठावीस एकोणतीस तारखेलाही बघितलं तर वाऱ्यांची स्थिती फारशी नाही एकोणतीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये श्रीलंकेच्या दरम्यान एक चक्राकार सी निर्माण होते त्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रावर खास करून दक्षिण महाराष्ट्रात तीस तारखेला पडण्याची शक्यता आहे आणि या सर्व परिस्थिती आपण लक्ष ठेवून आहोत या मॉडेलनुसार आपण जर पावसाची परिस्थिती बघितली तर सव्वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये विशेष पावसाची शक्यता दिसत थीक नाही ठिकठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल परंतु विशेष पावसाची शक्यता सव्वीस तारखेला नाही सव्वीस तारखेला उशिरा सांगली सोलापूरच्या पट्ट्यामध्ये थोडं पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे सत्तावीस तारखेला आपण बघू शकतो की सोलापूर सांगली या दक्षिणी पट्ट्यामध्ये पावसाचं वातावरण आपल्याला सत्तावीस तारखेलाही दिसतं आहे त्याचबरोबर विदर्भामध्येही थोडं पाऊस वातावरण तयार होईल अशी शक्यता आहे आपण अठ्ठावीस तारखेला विदर्भात पावसाची प्रसिद्धी बघतो आहोत वाऱ्यांची दिशा थोडी बदलल्यामुळे विदर्भात अठ्ठावीस तारखेला पावसाची परिस्थिती राहील अशी शक्यता आहे एकोणतीस तारखेलाही विदर्भात पावसाची परिस्थिती राहील खास करून मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये एकोणतीस तारखेला थोडं पावसाचं जातोण तयार होईल अशी शक्यता आहे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या काही विभागांमध्ये आपल्याला तीस तारखेलाही पावस उतरून राहताना दिसतं आहे आणि थोडी वाऱ्यांची दिशा बदलताना दिसते आपल्याला बंगालच्या उपसागराकडून वारे फिरत आहेत त्यामुळे नाशिक उत्तर महाराष्ट्र अहमदनगर संभाजीनगर बीड पुणे या विभागात जोरदार मेघगर्जनेसह पावसानं तयार होईल त्याचबरोबर गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग या विभागात जोरदार पावसान तयार होण्याची शक्यता आहे सांगली सोलापूर अहमदनगर बीड या सर्वच क्षेत्रात जळगाव धुळे नंदुरबार अकोला बुलढाणा जालना परभणी बीड या सर्वच अहमदनगर या सर्व परिसरात तीस तारखेला पावसात जोर राहण्याची शक्यता आहे आणि हळूहळू तीस तारखेनंतर पावसाचं वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे आज आपण केवळ पाच दिवसाचा हवामान अंदाज आत्ता बघितलेला आहे उद्या आपण परतीच्या पावसावर सविस्तर व्हिडिओ सादर करणार आहोत परतीचा पाऊस कधी सुरू होईल आणि तो किती काळ टिकेल याचा अंदाज आपण उद्या व्यक्त करणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ आपण आवर्जून पहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रचे